रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये महासेल दिवाळीचा 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत 2700 खरेदीवरती आकर्षक गिफ्ट, काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, यार्ड लावणाऱ्या किमतीत यंदा दिवाळीची खरेदी रवींद्र मध्येच। आमच्या अधिकृत शाखा, शाखा जयसिंगपूर, सांगली रोड दिवाड जवळ, शाखा तुंग आकाशवाणी केंद्राजवळ, शाखा शिरोळ समर्थ मंगल कार्यालय दत्त कारखान्यासमोर, शाखा सलगरे सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सलगरे। अश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात नित्योपचारात बदल होतो, त्यामुळे प्रथा परंपरेनुसार दीपावलीच्या अमावस्येपासून मंदिराच्या मुख्य शिखरावर मध्यरात्री 2 सुमारास दीपावलीच्या अमावस्येपासून मशालीद्वारे काकडा प्रज्वलित करण्यास सुरुवात झाली। येत्या कार्तिकीय पौर्णिमेपर्यंत हा काकडा वैशिष्ट्यपूर्णरित्या प्रज्वलित करण्यात येतो। दीपावलीत नरक चतुर्दशी दिवशी पहाटे 2 मशालीने काकडा प्रज्वलित करण्यास सुरुवात होते। मंदिराच्या घाटी दरवाजावरील घंटेचा नाद चालू ठेवत मंदिराच्या मुख्य शिखराबरोबर इतर 4 शिखरांना कापूर प्रज्वलित केला जातो। मंदिर परिसरातील सर्व देवी देवतासमोरही कापूर प्रज्वलित केला जातो। त्यानंतर देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील पितळी उंबऱ्यावर कापूर लावून मंदिराचा दरवाजा उघडण्यात येतो। त्यानंतर गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जातो, नित्योपचार होऊन देवीच्या काकड आरती होते। इतर वेळी रात्री 10:10 होणारी शेजारती 9:40 होते। तसेच इतर वेळी 10:30 होणाऱ्या गाभाऱ्याचा बंद दरवाजा रात्री 10 बंद होतो। या 15 सकाळी 9:30 होणारी आरती 6:30 होते। शिवाय या 15 रात्री होणारा पालखी परिक्रमा सोहळा 9:15 होतो। त्यानंतर दर शुक्रवारी होणारी पालखी परिक्रमा माघ सप्तमी अर्थात रथसप्तमीपर्यंत रात्री 9:15 होते। कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर काकडा सोहळा समाप्त होतो। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।